क्षुल्लक वादामधून एका तरुणाच्या अंगावर चार चाकी गाडी घालून त्याची हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेमध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीनं पोलिसांनी डोंबिवलीच्या आजदे गावातील सहा आरोपींना अटक केली आहे. सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव अशी संशयित आरोपींची नावं आहेत. डोंबिवली MIDC मध्ये परिसरातील एका कॅन्टीनमध्ये शशांक महाजन हा त्याच्या एका मित्रासोबत बसला होता. त्याच कॅन्टीनमध्ये सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव पार्टी करण्यासाठी बसले होते. या दरम्यान शशांकचा त्या तरुणाशी वाद झाला. या वादानंतर शशांक आपल्या मित्रासोबत चालत घराच्या दिशेने पोहोचला. याच दरम्यान शशांकशी वाद घालणाऱ्या तरुणांनी कारमध्ये बसून शशांकच्या मागे आले होते. शशांक दिसताच या तरुणांनी शशांक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. शशांकला रस्त्यावर पाडलं आणि चारचाकी गाडी त्याच्या अंगावर घातली. त्यानंतर सहा जण कारमध्ये बसून पळून गेले. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी तात्काळ जखमी शशांकला त्याच्या गाडीत टाकून रुक्मिणीबाई रुग्णालयाला नेलं. मात्र गाडी रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच शशांकचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीनं तपास सुरू केला आहे. आणि अवघ्या 3 तासांमध्ये ओळख पटवून आरोपी सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळं शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा जो सडन वाद, सडन प्रोव्होकेशन हा वाद आहे, याच्या एकमेकांना काही ओळखत वगैरे नव्हते. हॉटेलमध्ये बसल्यावर तेव्हाच त्यांचा वाद सुरू झाला होता. हा एवढंच एक कारण आहे.